खल्लार येथे विद्युत वितरण कंपनीच्या भरारी पथकाने गावातील अनेक नागरिकांच्या घराची झडती घेतली. त्यामध्ये विद्युत चोरी करणाऱ्या नागरिकांवर कार्यवाही करण्यात आली. या कार्यवाहीत 1 मीटर आणि केबल वायर जप्त करण्यात आलं. यावेळी कनिष्ठ अभियंता राजेश अजमेरे यांनी विदर्भ न्यूजसोबत बोलताना सांगितले की खल्लारचे सरपंच यांची अवैध वीज चोरी पकडली आहे. या कार्यवाहीमध्ये कनिष्ठ अभियंता निखिल पडोळे हे सुद्धा हजर होते. यावेळी नागरिकांनी वीज चोरी करू नये असे आवाहन कनिष्ठ अभियंता यांनी केले आहे. राजेश अजमेरे, सहायक अभियंता कोल्हापूर. मागच्या 11 तारखेपासून आमच्या दर्यापूर उपविभागाअंतर्गत विद्युत चोरी, धडक विद्युत चोरी पकडण्याची मोहीम सुरू आहे. त्यामुळे आमचं विद्युत हानी कमी करणे या मागचा आमचा उद्देश हा आहे की आमचं विद्युत हानी कमी करणे, तसंच लोकांकडनं थकबाकी सुद्धा आम्ही सेम टाईमला थकबाकी सुद्धा वसुली करून आलो आहे. आणि जवळपास आम्ही कोल्हापूरमध्ये 15 ते 20 चोऱ्या पकडल्या दिनांक 11/12/2019. त्यानंतर 13 तारखेला वाठोडा शुक्लेश्वरमध्ये आम्ही विद्युत चोरीची मोहीम राबवली. त्यात सुद्धा आम्हाला भरपूर मोठ्या मोठ्या ग्राहकांकडे विद्युत चोरी आढळल्या. त्यांच्यावर सुद्धा फौजदारी कारवाईसाठी आम्ही प्रस्तावित करणार आहोत. तसेच आज दिनांक 14/12/2019 खल्लार उपविभागात खल्लार वितरण केंद्रांतर्गत मोहीम राबवण्यात आली आहे वीज चोरी पकडण्याची. त्यात सुद्धा आम्हाला जवळजवळ 25-30 विद्युत चोऱ्या मिळाल्या. त्यामुळे या विद्युत चोरी पकडण्यामागचा एकच उद्देश आमचं वीज गळती आणि वीज हानी कमी करणे, तसंच लोकांमध्ये थोडस जागृती करणे की बाबा वीज चोरी केल्यानं कंपनीचं आर्थिक नुकसान, तसंच एनर्जी. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.